शक्तीपीठ महामार्गाला विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचा सुद्धा विरोध दिसून येतोय. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात 18 जूनला महामोर्चा निघणार आहे. महत्वाचं म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी होतील. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील या महामार्गाला विरोध दर्शवलाय. शक्तीपीठ महामार्गासाठी 12 जिल्ह्यातील 27,571 एकर जमीन जी आहे ती हस्तांतरित होणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये जाणार असल्यामुळे शेतकरी आता प्रचंड आक्रमक झाले. 18 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा एक प्रचंड मोठा मोर्चा काढायचा निर्णय आज झालेला आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही अशी आमची भूमिका आहे. नाही, शक्तीपीठ महामार्गाची संकल्पना मांडण्यापासून कोल्हापूर असेल, सांगली असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याला विरोध होतो आहे. अनेक रस्ते असताना परत हा रस्ता कशासाठी असा प्रश्न आहे आणि म्हणून 100% त्याला विरोध हा कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांचा असणार आहे. कुठल्याही परिस्थितीत हा महामार्ग कोल्हापूरमध्ये होणार नाही. यापूर्वीच शक्ती जो मार्ग आहे त्या मार्गाबद्दल माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे. मी मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट निदर्शनास आणलेली आहे की या रस्त्याची काही आवश्यकता नाही आणि या रस्त्यामुळं शेतकऱ्यांची जी जमीन जाणार आहे त्याचा फार मोठा फटका या निवडणुकीत आपल्याला बसलेला आहे. मंत्री म्हणून जेवढी ताकद लावता येईल ती लावून हा शक्ती मार्ग रद्द करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. दरम्यान हा शक्तीपीठ महामार्ग नेमका कसा असेल आपण सविस्तर पाहूया. तर कोकणातील बांदा ते वर्धा असा 805 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. शक्तीपीठ महामार्ग 3 शक्तीपीठांना जोडला जाणार आहे ज्यामध्ये अंबाबाई, तुळजा भवानी आणि रेणुका देवी या शक्तीपीठांचा समावेश आहे. तर कोल्हापूर, तुळजापूर आणि नांदेडसह 12 जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गासाठी 27,500 एकर जमीन हस्तांतरित केली जाणार आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचा याला विरोध होतोय.